विद्या चव्हाण यांनी भाजप नेता चित्रा वाघ यांच्यावर टीकाशस्त्र सोडलंय. विद्या चव्हाण चित्रा वाघ यांच्यावर टीका करत म्हणाल्या की चित्रा वाघ यांनी भान ठेवावं, चित्रा वाघ भाजपाकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून बेचैन झाले आहेत. आतापर्यंत भरपूर पत्रकार परिषद झाला, त्यामध्ये राठोड असतील, मेहबूब शेख असतील किंवा आताची नाना पटोले यांची असेल, एखादी स्त्री पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील, तर याविषयी त्यांनी असं जाहीरपणे बोलणं चुकीचं आहे. तुमच्या पक्षात आले की सगळं पवित्र होतं आणि बाकीच्या पक्षात टार्गेट करण्यासाठी प्रेस घेऊन अशा प्रकारे बोलणं बिलकुल बरोबर नाही आहे. चित्रा वाघ यांनी भान राखावं. चित्राताई यांना भान राहिलं नाही, चित्राताई बेचैन झाल्या आहेत, कारण की भाजपकडून काहीतरी मिळावं, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का? कोणत्याही पुरुषावर आरोप करता, असं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी म्हटलंय. मला असं म्हणायचं आहे की जे काय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि आतापर्यंत त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या, त्याच्यामध्ये पहिल्यांदा राठोड असतील, महबूब शेख असेल, किंवा आता परवाची बघितलं तर नाना पटोल्यांच्यावर असेल, तर मला असं वाटतं टाळी एका हाताने वाजत नाही ना. कारण तिथे कोणीतरी स्त्री ही असते, तेव्हा एखाद्या स्त्री पुरुषाने जर आपल्या संमतीने जर कोणाशी भेटले किंवा बोलले तर त्याच्याविषयी ह्यांनी असं जाहीरपणे बोलणं कोणालाही, आणि मग आता राठोडांविषयी त्यांचं काय मत आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये सगळे आले की पवित्र होतात आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करण्यासाठी कोणीतरी एक येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा प्रकारे बोलणं हे बिलकुल बरोबर नाही आहे. आणि महिलांनीसुद्धा, मला असं वाटतं महिलांच्या बाजूने सगळे कायदे असल्यानंतर महिलांनासुद्धा ह्याचं भान राहिलं पाहिजे की आपण काय बोलतो आहे, कोणाबद्दल बोलतो आहे, कशासाठी बोलतो आहे. तर हे भान कमीत कमी चित्रा वाघ यांनी ठेवलं पाहिजे आणि चित्राताईंना ते भान राहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं आता लवकरच त्यांची अशी तयारी सुरू झालेली आहे की आपल्याला भाजपाकडनं काहीतरी मिळावं आणि म्हणून त्या इतक्या बेचैन झालेल्या आहेत. आणि कधी राठोड असतील, कधी नाना पटोलेजी असतील, किंवा कधी महबूब शेख असेल, आणखीन कितीतरी नावं घेता येतील, तर त्या काही स्त्रियांच्या बाजूने बोलतायत असं नाही आहे. पण जसं मीटूचं झालं होतं, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पुरुषाला लाज वाटेल असं काहीतरी बोलायचं आणि आपण काही कोणी काहीतरी ग्रेट आहोत असं दाखवायचं, तर मग त्या कोणालाच भेटत नाहीत का? कधी त्यांनी कोणाशी मैत्री केलेली नाही की कोणाशी भेटलेल्या नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारे एखादा स्त्री पुरुष जर भेटलं तर त्याच्यामध्ये त्याची बातमी बनवणं आणि त्याला झोडून काढणं ही जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीवरती मी ट्विट केलेलं आहे की अशा प्रकारे. आणि कधीतरी मलाच हे करायचं की तुम्ही छळवादी सासू आहात, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कोर्टात जा ना. म्हणजे हे अशा प्रकारे माझी बदनामी करायची, कधी नाना पटोल्यांची करायची, कधी महबूब शेखची करायची, किंवा कधी आधी राठोडांची करायची, मग आता राठोडांविषयी त्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत का? पुन्हा बोलणार आहेत का त्यांच्याविषयी?